नमस्कार। सर्वप्रथम संपूर्ण देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज गणेश चतुर्थी, त्यानिमित्त आपण जी दर 10 दिवसाला किंवा 8 दिवसाला जिल्ह्यातल्या कोविडच्या अपडेट्स देत असतो ते देण्यासाठी इथं आलो आहे। काल आम्ही सर्व शांतता कमिटीची मीटिंग घेतली। जिल्ह्यातले सर्व शांतता कमिटीचे जे मेंबर्स होते, आमचे अधिकारी, पोलीस अधीक्षक, आम्ही मीटिंग घेतली आणि जिल्ह्यातले जेवढेही नोंदणीकृत गणपती मंडप आहेत त्यापैकी जवळपास 50 ते 60% लोकांनी काल लिहून आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोविडच्या काळामध्ये गणेशोत्सव साजरा करणार नाही आणि जेही बाकीचे मंडप साजरा करणार आहेत ते अत्यंत साधेपणाने साजरा करणार असं सर्वांनी ग्वाही दिली। कारण मित्रांनो, ही लढाई फक्त एकट्या प्रशासनाची नसून समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक संगठन यांची ही लढाई आहे। आणि ह्या वर्षी कोविडच्या ह्या महामारीमध्ये आपण मनात आपल्या घरात गणपतीची यथोचित पूजा करा, पण सार्वजनिक स्वरूपात जे आपण कार्यक्रम घेतो किंवा जी प्रोसेशन करतो ती आपण टाळावी, हे माझं आपल्याला पहिले आवाहन आहे। ह्या गणपतीच्या दरम्यान किंवा मोहरमच्या दरम्यान किंवा पुढचे येणारे सण आहेत त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क, प्रोसेशन न करणे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे हे आपल्याला पाळायचं आहे। आणि नंदुरबारचा जो उरूस आहे ते उरूस आयोजन करणारी समितीने लिहून दिलं आहे की ह्या वर्षीचा उरूस होणार नाही, किंवा मोहरमच्या निमित्ताने जे आखाडे आहेत तेही होणार नाही आहेत। आता आपण कोविडकडे वळूया। 15 ऑगस्टला आपल्याकडे आरटीपीसीआर लॅब सुरू झाली, 150 बेडचं हॉस्पिटल सुरू झालं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस लॅब सेटिंगला वेळ लागला। काही सॅम्पल जे आपण धुळ्याला पाठवले होते तिथं तांत्रिक बिघाडमुळे धुळ्याचा सॅम्पलला थोडा उशीर लागत होता, परंतु मागच्या 2-3 दिवसापासून रोज 300 साडेतीनशे रिपोर्ट्स आपल्याकडे येत आहे। किंबहुना काल एकाच दिवसामध्ये जवळपास 520 रिपोर्ट्स आपल्या लॅबकडून आपल्याला आले। तसं आतापर्यंत जवळपास 6692 टेस्ट झालेले आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये। त्यापैकी 1572 पॉझिटिव्ह रुग्ण आलेत आणि 818 हे बरे झालेत। 692 वर उपचार सध्या चालू आहे आणि 56 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ह्या टेस्टिंग फॅसिलिटीज आणण्याच्या मागचा जो मनोदय होता तो हा होता की आपला जो डिले होता तो डिले कमी व्हावा आणि 24 तासाच्या आत, मॅक्झिमम 36 तासाच्या आत लोकांचे रिपोर्ट्स मिळावे। आणि किंबहुना लॅबचे सर्व लोक सकाळी 7 वाजल्यापासून काम करून जोपर्यंत रोजचं जे पेंडन्सी आहे ती त्याच दिवशी संपवायचा आमचा मानस आहे, त्या पद्धतीने लॅब टेस्टिंग काम चालू आहे। आपल्याकडे मायक्रोबायोलॉजिस्ट नव्हते, आपण मायक्रोबायोलॉजिस्ट एक डेप्युट करून घेतले मुंबईवरून, त्यासोबतच एक मायक्रोबायोलॉजिस्ट आपण कॉन्ट्रॅक्टवरती आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे। त्यानंतर काही दिवसापूर्वी बऱ्याच लोकांची मागणी होती की ज्या रुग्णांना काही सिमटम्स नाही आहेत किंवा एकदम सौम्य लक्षणं असतील अशा रुग्णांना होम आयसोलेशन करण्यासाठी मुभा द्यावी। त्या अनुषंगाने आम्ही 3 दिवसापूर्वी होम आयसोलेशनचा आदेश काढलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या लोकांकडे मोठं घर आहे किंवा ज्यांच्याकडे स्वतंत्र रूम आहे जिथं पेशंटला टॉयलेट बाथरूम स्वतंत्र असेल, इतर लोक हे त्याच्यापासून वेगळे राहू शकतील, ज्याच्यामध्ये एखादा यंग व्यक्ती पॉझिटिव्ह आला असेल पण घरामध्ये कोणी सिनियर सिटीजन नसेल आणि ते घर इतर घरापेक्षा वेगळं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टींची अटी पूर्तता आणि घरामध्ये कोणी कोमॉर्बिड नसेल, ज्याला काही इतर आजार नाही आहेत, सिनियर सिटीजन्स नाही आहेत, किंवा घरातले संपूर्ण लोक जर पॉझिटिव्ह असतील आणि त्यांची स्वतःची इच्छा असेल आम्हाला इथं राहायचं आहे तर त्यांना अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि अशा लोकांना आपण घरी राहण्याची मुभा देणार आहोत ज्यांचे लक्षणं सौम्य आहेत किंवा माइल्ड आहेत, जेणेकरून त्यांना कोविड केअर सेंटरला येणे किंवा इथं येण्याची त्यांची जी त्यांना जी अडचण होती मानसिक असेल किंवा त्यांना फिजिकल असेल ती कमी होईल। फक्त ही मुभा देताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे। आपल्याला आमच्या कॉल सेंटरमधून, आमच्या कंट्रोल रूममधून सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा फोन जाईल, किंबहुना आपणसुद्धा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा नंबर घ्यायचा आहे, आमच्या तहसीलदारांचा नंबर घ्यायचा आहे। थोडंही आपल्याला काही जाणवलं की ब्रेथलेसनेस होतं आहे किंवा ताप पडतो आहे तात्काळ आपण संपर्क साधा, आपल्याला सिव्हिलला किंवा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला आपली ट्रीटमेंट लगेच सुरू होऊन जाईल। आणि सिव्हिलला तर आमची ट्रीटमेंट आम्ही वाढवतच आहोत, ऑक्सिजन्स वाढवत आहोत, व्हेंटिलेटर वाढवत आहोत, त्यासोबतच लोकांची मागणी होती म्हणून नंदुरबारला आपण स्मिथ हॉस्पिटल आणि निम्स हॉस्पिटल हे दोघेही प्रायव्हेट रुग्णालय सुरू केलेलं आहे। त्यासोबतच आजपासून नवापूरला अलशिफा हॉस्पिटल हे सुरू होत आहे आणि पुढील 3-4 दिवसामध्ये नवापूरमध्ये ग्रेस हॉस्पिटल आणि चिंचपाड्यामध्ये मिशनरी हॉस्पिटल सुरू होणार आहे। हे 5 प्रायव्हेट हॉस्पिटल आणि आपल्याकडे साधारणतः 200 बेडचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि त्यासोबतच जे कोविड केअर सेंटर आहे नंदुरबारला जवळपास 270 बेडचं, शहाद्याला 120 बेडचं, तळोद्याला साधारणतः 50 बेडचं आहे आणि नवापूरला सुद्धा पुढच्या 4-5 दिवसांमध्ये 60 बेडचं आपण CCC सेंटर सुरू करतोय।
हे होम आयसोलेशन पॉलिसी, प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि टेस्टिंग लॅब यासोबतच आपण आपल्याकडे ब्लड बँक पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये अद्ययावत ब्लड बँक जिथं प्लाझ्मा फिल्ट्रेशन आणि प्लाझ्मा युनिट्स तयार करण्याची सुविधा आपण सुरू करतो आहोत. त्यासाठी AC इन्स्टॉलेशन आणि काम अंतिम टप्प्यावरती आलं आहे किंबहुना ते सुद्धा पुढील 10-15 दिवसात सुरू होईल. माझी नागरिकांना परत आवाहन आहे, परत नम्र विनंती आहे, आम्ही ह्या सर्व पॉलिसीज आणि जे निर्णय घेतो आहोत त्या घेण्यामागचं कारण जसं जसं पेशंटचा लोड वाढतो आहे किंवा पेशंटची परिस्थिती आहे त्या अनुषंगाने निर्णय घेतो आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर ह्या गोष्टीला टाळू शकतो तो म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे. ह्या बेसिक गोष्टी जर आपण फॉलो केल्या, प्रशासन म्हणून आम्ही फॅसिलिटीज वाढवू शकतो, टेस्टिंग वाढवू शकतो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल CCC सेंटर वाढवू शकतो, ब्लड बँक तयार करू शकतो, परंतु आम्ही प्रत्येक व्यक्तीवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीवरती नियंत्रण ठेवणं आमच्या हातामध्ये नाही आहे, ते आपल्याला करायचं आहे. तर ते जर आपण पाळू शकलो तर मला वाटतं खऱ्या अर्थाने बाप्पा चरणी ही आपली सर्वांची भेट राहील. आपण आपला समाज, आपला सोसायटी, आपला देश हा सेल्फ डिसिप्लिनने, डेडिकेशनने चांगला करू शकतो. ते करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्या, विनाकारण घराबाहेर पडू नका, घरीच थांबा. आणि आम्ही मागेही ते एक सुरू केलं होतं की ब्लॉकनिहाय आपल्याला कंट्रोल रूमचे नंबर आम्ही शेअर केलेले आहेत. प्रत्येक ब्लॉकला स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू केलेलं आहे. जे प्रायव्हेट क्लिनिकमध्ये कुठलाही तापाचा रुग्ण जात असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तापाचा रुग्ण जात असेल किंवा ज्या पेशंट्स पॉझिटिव्ह आढळले त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील अशा सर्व लोकांनी आपले कृपया स्वॅब द्या. अर्ली डिटेक्शन, अर्ली आयसोलेशन आणि अर्ली ट्रीटमेंट हा याच्यामागचा एकमेव सध्या उपाय आहे. आणि मागे मी बोललो होतो की बऱ्याचशा ज्या मेडिसिन्स आहेत ह्या मेडिसिन्स शेवटच्या स्टेजला काम करत नाही, त्यासाठी हाय फ्लो नॅझल कॅन्युला HFNC, ऑक्सिजन थेरपी आणि जर पेशंट्स हा लास्ट स्टेजला आला तर इंट्युबेशन करणे, व्हेंटिलेटर, एवढ्याच ट्रीटमेंट त्याच्यावरती काम करतात. आणि त्याची इम्युनिटी लेवल किती आहे हा त्याच्यामागचा एक फॅक्टर आहे. त्या सर्व गोष्टींचं आपण जर व्यवस्थित पद्धतीने पालन केलं तर मला असं वाटतं की हा जरी वर्ष आपण उत्सव साजरे करू शकत नसू परंतु जान हे तो जहान आहे. आपल्या सर्वांचा जीव, आपल्या घरच्यांचा जीव, आपल्या घरच्यातले जे कर्ते पुरुष आहेत ते जर चांगल्या पद्धतीने राहिले तर मला वाटतं जेव्हा ही साथ संपेल तर आपण हा उत्सव अजून दुपटीने साजरा करूया. मला माहिती आहे आपल्याकडे गणपती महोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आपल्याकडे हरिहर भेट ही फार फेमस आहे, दादा गणपती, बाबा गणपती यांची. परंतु ती कुठल्याही प्रकारची भेट ह्यावेळी होणार नाही, कुठल्याही प्रकारची प्रोसेशन निघणार नाही, कारण आपल्याला माहिती मुंबईसारख्या पुण्यासारख्या मोठे मोठे मंडळांनी यावर्षी साजरा नाही करायचं त्यांनी हे केलेलं आहे. तर आपण तर आपल्या पद्धतीने जी काही आपल्याला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करू शकतो, सोशल डिस्टन्सिंग, आयसोलेशन आणि साजरा न करण्याचं, ते आपण निश्चितच केलं पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे किंवा आपल्या कृतीमुळे इतर कोणाला त्रास होणार नाही. माझी परत नंदुरबारकरांना आवाहन आहे, आपण आम्हाला साथ द्या. आजसुद्धा 1572 पेशंट आहेत आपल्या डिव्हिजनमध्ये, किंबहुना राज्यामध्ये आपले पेशंट कमी आहेत, मृत्यूसंख्याही कमी आहे आणि जेवढाही लिमिटेड रिसोर्सेस आहे त्याच्यामधून आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण आम्हाला साथ देणार ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.